नमस्कार विद्यार्थी मित्रो, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयाच्या ऑनलाईन अभ्यासामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण LED लॅम्पविषयी अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण LED म्हणजे काय, LED लॅम्पची कार्यक्षमता, LED लॅम्पची रचना, LED लॅम्पचे उपयोग आणि तपासणी याविषयी अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रो, सर्वप्रथम आपण LED म्हणजे काय. तर पहा, LED म्हणजे जो फुल फॉर्म आहे LEDचा, लाईट इमिटिंग डायोड. LED हा एक प्रकाश किरणे उत्सर्जित करणारा काय आहे, हा डायोड आहे. यामध्ये पी टाईप सेमीकंडक्टर व एन टाईप सेमीकंडक्टर असून त्यावर पातळसा सोन्याचा थर दिलेला असतो. पी टाईप पदार्थाला ॲनोड व एन टाईप पदार्थाला कॅथोड असे म्हणतात. कॅथोडला बॅटरीचे निगेटिव्ह टर्मिनल व ॲनोडला बॅटरीचे पॉझिटिव्ह टर्मिनल जोडतात आणि ॲनोडकडून काय होतो, प्रकाश उत्सर्जनाची काय होते विद्यार्थी मित्रांनो, क्रिया होते. तर पहा विद्यार्थी मित्रो, हा जो डायोड असतो, ह्या डायोडमध्ये दोन प्रकारचे पदार्थ वापरले जातात. एक म्हणजे पी टाईपचा सेमीकंडक्टर आणि दुसरा म्हणजे एन टाईपचा सेमीकंडक्टर. जो पी टाईपचा सेमीकंडक्टर आहे, याचं जे टर्मिनल असतं याला ॲनोड असं म्हटलं जातं, आणि जो एन टाईपचा सेमीकंडक्टर आहे, याचं जे टर्मिनल असतं याला कॅथोड असं म्हटलं जातं. आणि हा जो ॲनोड असतो, ह्या ॲनोडकडून काय होती, प्रकाश उत्सर्जनाची क्रिया होते. तर अशा पद्धतीने हा जो डायोड असतो, लाईट इमिटिंग डायोड, हा लाईट इमिटिंग डायोडची रचना असते आणि कार्य करण्याची पद्धत असते. तर पहा विद्यार्थी मित्र, हा जो LED असतो, ह्या LED ची कार्यक्षमता, ह्या LED ची कार्यक्षमता अतिशय उच्च असते. पहा विद्यार्थी मित्र, हे जे LED असतात, यांच्या प्रमाणामध्ये CFL लाईट, फ्लोरेसेंट ट्यूब लाईट आणि जे इनकँडिसेंट लॅम्प असतात, यांच्यापेक्षा जे LED ची कार्यक्षमता आहे, ही काय असते, अतिशय उच्च असते. प्रकाश किरणे उत्सर्जित 130 अंशमध्ये पसरली जातात. यापासून जे प्रकाश किरणं निर्माण होतात, ती जवळपास 130 अंशामध्ये कशी पसरली जातात. कार्यक्षमता ही 100 लुमेन्स वॅट इतकी असते. 3 ते 4 वॅटचे असले तरी 60 व 40 वॅटच्या इनकँडिसेंट लॅम्पच्या तुलनेत व CFL लॅम्पपेक्षा जास्त प्रकाश देतात. हे जे LED लॅम्प असतात विद्यार्थी मित्रो, हे CFL लॅम्प आणि इनकँडिसेंट लॅम्प, इनकँडिसेंट लॅम्प म्हणजे ज्याच्यापासून आपला पिवळा प्रकाश मिळतो ते इनकँडिसेंट लॅम्प, आणि CFL लॅम्प यांच्यापासून याचं जे वॅटेज आहे, यांच्यापेक्षा याचं वॅटेज जरी कमी असलं तरी मात्र यांच्यापासून मिळणारा जो प्रकाश असतो हा खूपच जास्त असतो आणि चांगला असतो. DC सप्लायवर कार्य करत असले तरी रेक्टिफायरच्या सहाय्याने AC सप्लायवर कार्य करतात. पहा विद्यार्थी मित्रो, हा जो डायोड आहे, लाईट इमिटिंग डायोड, हा DC सप्लायवर कार्य करतो. परंतु आपण आपल्या घरामध्ये AC सप्लाय अवेलेबल असल्यामुळे रेक्टिफायरच्या सहाय्याने AC सप्लायचे DC सप्लायमध्ये रूपांतर करून हा डायोड आपण वापरतो. जो LED लॅम्प असतो विद्यार्थी मित्रो, त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रॉनिक सर्किट हे बसवलेलं असतं की ते इलेक्ट्रॉनिक सर्किट AC सप्लायचं DC सप्लायमध्ये रूपांतर करतं आणि नंतर हे LED लाईट कार्यान्वित होतात. सोलर पॅनलवर देखील वापरता येतात. सोलर पॅनलवर डायरेक्टली आपण सोलर पॅनलला लोड म्हणून 12 व्होल्टचे LED आपण त्याच्यावर जोडू शकतो. तर अशा पद्धतीचे हे LED लाईट असतात. पहा विद्यार्थी मित्रो, हे जे LED असतात, यांची रचना साधारणपणे अशी असते की डायोड हा एकमेकांच्या विरुद्ध दिशेने परंतु एकमेकांच्या पॅरलमध्ये जोडून एका कॅप्सूलमध्ये बसवलेले असतात. पहा विद्यार्थी मित्रो, हे अशा पद्धतीची कॅप्सूल असते आणि ह्या कॅप्सूलमध्ये हे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने आणि एकमेकांच्या पॅरल हे काय करतात, बसवले जातात. LED कॅथोड व ॲनोड लवकर समजावा यासाठी ॲनोडची लीड ही कॅथोडच्या लीडपेक्षा थोडी लांब ठेवलेली असतं. पहा विद्यार्थी मित्र, जे टोकं असतात त्यांची, एक ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह टोक आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्ह टोक. हे ॲनोड आणि कॅथोड हे लवकर समजावं म्हणून जे ॲनोड असतं, ह्या ॲनोडचं टोक कसं ठेवलेलं असतं, लांब ठेवलेलं असतं. कारण विद्यार्थी मित्रो, ज्या वेळेला आपण LED ची तपासणी करतो त्यावेळेला बॅटरी टर्मिनलचं पॉझिटिव्ह टोक हे ॲनोडच्या पॉझिटिव्ह टोकाला आणि बॅटरी टर्मिनलचं निगेटिव्ह टोक हे निगेटिव्ह टोकाला जुळावं लागतं, तरच LED हा काय होतो, कार्यान्वित होतो. या LED चा उपयोग सिरीज माळा, डेकोरेशन माळा,
प्रिंटेड बोर्ड व एलईडी लॅम्प याच्यासाठी केला जातो। पहा विद्यार्थी मित्रों, सण उत्सव या कालावधीमध्ये आपण ज्या एलईडी स्ट्रीप वापरतो किंवा ज्या माळा वापरतो त्या सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये ह्या एलईडीच्या असतात। त्याचप्रमाणे जे प्रिंटेड बोर्ड आपण बाहेर मार्केटमध्ये रात्रीच्या वेळेला जे दुकानं असतात मोठमोठी दुकानं शॉप्स ही सध्याच्या घडीला हे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे हे प्रिंटेड बोर्ड हे वापरतात। त्याच्यानंतर तपासणी, तर पहा विद्यार्थी मित्रों एलईडीची तपासणी ही आपल्याला मल्टीमीटरने किंवा ओहम मीटरने किंवा सेलने आपल्याला करता येते। पहा विद्यार्थी मित्रों, जे मल्टीमीटर असतं त्या मल्टीमीटरवर एक डायोडचं चिन्ह असतं, त्या डायोडच्या चिन्हावर आपण सेट करून आपण एलईडीची टेस्टिंग ही सहजपणे घेऊ शकतो। तर अशा पद्धतीचे हे एलईडी लाईट असतात। धन्यवाद विद्यार्थी मित्रो, जर आपण लाईट हाऊस ई लर्निंग या चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया चॅनल हे लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।